हॅलो, नमस्कार. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे पेमेंट गेटवे बद्दल. मित्रांनो, जेव्हा तुम्ही वेबिनार घ्याल, जेव्हा तुम्ही तुमचा कोर्स सेल कराल, तेव्हा पैसे घेण्यासाठी म्हणजे फीज जी असते तुमच्या कोर्सची, ते घेण्यासाठी तुम्हाला काहीतरी माध्यम लागते. ओके, आता तुमच्या सर्वांकडे, मला माहीत नाही की तुम्ही गुगल पे, फोन पे, पेटीएम वापरता की नाही वापरत. जर का वापरत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. जर का वापरत नसाल तर आजच गुगल पे, फोन पे आणि पेटीएम ह्या तिन्ही गोष्टी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. जो नंबर तुमच्या बँकमध्ये दिलेला आहे तोच नंबर गुगल पे, फोन पे, पेटीएमला टाका आणि त्याच नंबरवर तुम्ही पेमेंट ॲक्सेप्ट करू शकता. ओके, पेमेंट तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता. आता मी तुम्हाला सांगणार आहे की गुगल पे, फोन पे आणि पेटीएम ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही पेमेंट गेटवे आहेत. एक आहे रोझर पे आणि एक आहे इन्स्टामोजो. ओके, तर रोझर पे थोडंसं हार्ड आहे शिकण्यासाठी, तर मी तुम्हाला इन्स्टामोजो हे शिकवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. त्या इन्स्टामोजोला मोजोमधून तुम्ही पेमेंट ॲक्सेप्ट करू शकता. इन्स्टामोजो 10,000 तुम्ही त्यामध्ये पेमेंट ॅक्सेप्ट करू शकता. त्यामध्ये तुम्हाला त्यांना 3% चार्जेस द्यायचे असतात. पण हे यासाठी बेटर आहे की जर का ज्यांच्याकडे गुगल पे, फोन पे नसेल, ते क्रेडिट कार्डमधून जर का त्यांना पेमेंट करायचं असेल तर ते त्यांच्यासाठी तुम्ही इन्स्टामोजोचं हे अकाउंट वापरू शकता. इन्स्टामोजो अकाउंट कसं बनवायचं आहे, ते फ्री आहे की पेड आहे, असे भरपूर प्रश्न मला येत असतात. तर मित्रांनो, इन्स्टामोजो जे आहे ते अगदी फ्री आहे. त्याचे कुठल्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला लागणार नाहीत. पण ते अकाउंट बनवायला तुम्हाला शिकायचं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये ते अकाउंट कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सोबतच व्हिडिओ मेकिंगचा आपला एक कोर्स आहे जो तुम्हाला सांगितलं तुम्ही व्हिडिओ मेकिंग मराठी, त्यामध्ये सुद्धा इन्स्टामोजो अकाउंट कसं बनवायचं आहे तिथे मी व्हिडिओ दिलेला आहे. तर तो व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही इन्स्टामोजोचं अकाउंट बनवू शकता आणि तुमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू शकता. पेमेंट गेटवे हे असणं आपल्याकडे फार गरजेचं आहे, कारण जेव्हा तुमचे स्टुडंट तुम्हाला पैसे पे करतील तर ते पैसे तुम्ही घेणार कसे? ओके, त्यासाठी 3 करून ठेवा. एक म्हणजे गुगल पे, फोन पे आणि पेटीएम डाउनलोड करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं इन्स्टामोजोचं अकाउंट क्रिएट करा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या ज्या काही बँक डिटेल्स आहेत त्या बँक डिटेल्स कॉपी करून कुठेतरी ठेवा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा कधी कोणी बँक डिटेल मागेल पैसे पे करण्यासाठी तेव्हा तुम्हाला इमिजिएटली त्या बँक डिटेल्स देता आल्या पाहिजे. ओके, तर ह्या 3 तुम्हाला करायच्या आहेत आणि ह्या 3 झाल्यानंतर तुमचा पेमेंट गेटवे रेडी होईल. ओके, आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाकी आपण आणखी इतर गोष्टी डिस्कस करू. ओके, थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट टाईम.